फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आजचा विषय तुम्हाला वाचून समजला असेलच की तुमच्या मुलांचा वाढदिवस कसा साजरा करायचा. आता तुम्ही म्हणाल वाढदिवसात काय स्पेशल आहे किंवा कशासाठी हा व्हिडिओ ही बनवतेय, तर मला तुम्हाला सांगायला एक नक्की आवडेल की आजकाल तुम्हाला माहिती आहेच की मुलांचे हट्ट खूप वाढलेत. बेसिकली छोट्या छोट्या गोष्टींसाठी डिमांड करणं, आणि आजकाल असं झालंय की आई वडील दोघंही जॉब करणारे असतात, त्यामुळे त्यांना तितका वेळ नसतो मुलांसाठी. आम्हालाही दोन मुलं आहेत, तर मला समजू शकतात की नॉर्मली असं असतं की मुलं मागतात ते पटकन देतो, किंवा त्यांच्या डिमांड जर आपण हे केला तर आपण कसे पूर्ण करू ह्याचा नेहमी विचार करतो. आणि त्याच्याने होतं काय माहितीये का, एक तर मुलं खूप डिमांडिंग बनतात आणि त्यानंतर त्यांचे म्हणजे डिमांड वाढतच जातात. तर आज त्याच्यावरती एक छोटासा उपाय किंवा मी आम्ही आमच्या मुलांच्या वाढदिवसाला काय करतो हे तुम्हाला मला सांगायला आवडेल. नॉर्मली तसंच करत असाल की बर्थडे सेलिब्रेट करायचा, पार्टी द्यायची, मुलाला छान कपडे आणायचे, त्यांना हवंय काय हवंय ते गिफ्ट द्यायचं, हे सगळं तुम्हीही करत असाल, आम्हीही करत आलो. पण त्यांनी होतं काय माहितीये का, फॉर एक्झाम्पल आपण पहिल्या वर्षी मुलाच्या वाढदिवसाला 5,000 रुपयाचा खर्च केला, तर 5व्या वाढदिवसाला 25,000 रुपयाचा खर्च केला, 10व्या वाढदिवसाला 50,000 रुपयाचा खर्च केला. तर साहजिक आहे ना की 15व्या वर्षी तोच मूल म्हणजे आपलंच मूल आपल्याकडे 1 लाख रुपयाच्या पार्टीची किंवा 1 लाख रुपयाच्या गिफ्टची डिमांड करेल. आणि त्याच्यात त्याचं तरी काय चुकलं मला सांगा, कारण काही त्याला ती सवयच झाली की बर्थडे आला की पैसे खर्च करायचे, डिमांड करायचं, गिफ्ट मागायचे आणि असा बर्थडे सेलिब्रेट करायचा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आमच्या मुलांचा बर्थडे कसा सेलिब्रेट करतो. अर्थात आम्ही केक आणतो, छोटीशी पार्टी करतो, पण हे सगळं करतानाच अजून एक करतो काय माहितीये का, म्हणजे कुठेतरी म्हणजे अनाथ आश्रमामध्ये जाऊन किंवा मुलांना एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन मुलांना काहीतरी गिफ्ट देतो. म्हणजे ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगत नाहीये की तुम्ही खूप मोठा खर्च करावा आणि मुलांना म्हणजे त्यांना तिथे जेवण द्यावं किंवा गिफ्ट द्यावे. तुम्ही अगदी साधं त्यांच्यासाठी वही पेन्सिल जरी दिलीत ना त्या मुलांसाठी, पण ती देताना तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून द्या, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डोनेशन आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस नॉर्मली असं असतं की आपण एखाद्याला चेक दिला किंवा एखाद्या ठिकाणी आपण पैसे दिले आणि तो विषय तिकडे संपला. पण मुलांच्या वाढदिवसासाठी जेव्हा आपण प्लॅन करतो ना त्यावेळेस मी हे नक्की सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून कुणाला तरी काहीतरी द्या. बर्थडेच्या वेळेस नॉर्मल म्हणजे एकतर मुलं त्यांच्यासाठी तो स्पेशल दिवस असतो की आज माझा बर्थडे आहे तर माझ्यासाठी स्पेशल ऑफकोर्स आहेच, माझ्या मला गिफ्ट मिळणार हे मला माहिती असतं की मला माझ्या आई वडिलांकडनं गिफ्ट मिळणार आहे, मला माझ्या फ्रेंड्सकडनं, माझ्या रिलेटिव्सकडनं गिफ्ट मिळणार आहे, हे ते मुलाला माहिती असतं. पण त्याचवेळी आपण जेव्हा एखादी गोष्ट अशी करतो ना की एखाद्या गरीब मुलांसाठी आपण त्याच्या हातून गिफ्ट म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतो ना, त्यावेळेस त्या मुलांना समजतं की मला देवाने किती जास्त दिलंय, माझ्याकडे कितीतरी खूप गोष्टी आहेत. त्या मुलांना जेव्हा बघतो ना की त्यांच्याकडे साध्या चपलाही नाहीयेत घालायला किंवा त्यांच्याकडे साधे कपडे नाहीयेत नीट घालायला, की शाळा तर राहिली दूर, त्यांच्याकडे धड खायलाही मिळत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपलं मूल बघतं ना त्यावेळेस त्याला तो कुठेतरी थँकफुल राहतो मनात की मला देवाने खूप दिलंय, माझ्यासाठी माझे आई वडील खूप करतात. आणि हे सगळं करताना मुलांच्या हातून का करायचं माहितीये का, कारण मुलं ते प्रत्यक्षात अनुभवतात. जेव्हा एखादी गोष्ट त्या गरीब मुलांना मिळते तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपली मुलं सुद्धा अनुभवतात. आणि आत्ता या कोरोनाच्या काळामध्ये तर सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे, आपली मुलं आपल्यावर होती, देवाच्या कृपेने आपल्याला देव देत होता, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित होतो, मी देवाचे खरंच आभार मानेन. पण ज्या मुलांना काही मिळालं नाहीये किंवा ज्या मुलांचे अगदी हाल झालेत, ज्यांचे आई वडील गेलेत, किंवा अशा एखाद्या फॅमिलीला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट देता त्यावेळेस त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच बघण्यासारखा असतो. त्यासाठी मी तुम्हाला एक किस्सा नक्की सांगेन. आम्ही एकदा डहाणूला गेलो होतो आणि डहाणूला कारने चाललो होतो. रस्त्यावरती आम्हाला काही मुलं दिसली शाळेच्या बॅग घेऊन जात होते आणि सगळे म्हणजे शाळेची वेळ झालेली होती त्याच्यामुळे गर्दी होती. पण आमच्या एक गोष्ट लक्षात अशी आली की त्या कुठल्याही मुलाच्या पायामध्ये चप्पल नव्हत्या. आणि अक्षरशः ना एवढं म्हणजे वाईट वाटलं की ती मुलं एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये, ज्या उन्हामध्ये आपण साधं उभं राहू शकत नाही, त्या उन्हामध्ये ती मुलं पायात चपला न घालता शाळेत जातात.
त्या दिवशी माझाच वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्या शाळेमध्ये गेलो. नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही त्या शाळेत गेलो, शाळा सुरू असताना, आणि त्या मुलांना चपला म्हणजे खूप महागाच्या चपला नाही हो दिल्या देवानी. म्हणजे काय म्हणतात त्याला की खूप खर्च करा तुम्ही आणि हे करा असंही नाही मी सांगत, छोटंसच, पण त्या मुलांना प्रत्येकाला मी चपला दिल्या. आणि तो जो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता ना, जे थँकफुलनेस त्या मुलांच्या चेहऱ्यावर होता ना, त्याचं मी वर्णनच करू शकत नाही. मी देवाचे आभार मानेन की देवाने मला ती ताकद दिली की मी कुणाला तरी हॅपी करू शकते. आणि मी तुम्हालाही तेच सांगेन, वाढदिवसाच्या दिवशी कुणाला तरी जेवण द्या, कुठल्या तरी मुलांना वह्या पुस्तकं द्या, कुणाला तरी थंडीच्या वेळेस ब्लँकेट द्या. आणि तो आणि मी खूप नका खर्च करू. मी तुम्हाला हेही सांगेन, मी तुम्हाला, तुम्ही म्हणाल की ही काय हिच्या आमच्याकडे एवढा पैसा नाही किंवा ही काय पैशाचा तोरात गाजवते का किंवा काय, असं काही नाही. तुम्हाला अगदी थोडासाच हे करा, तुमच्या तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा, पण काहीतरी काय त्या मुलांसाठी करा. आणि मी हेही करताना एक नक्की सांगेन, कोणाला तरी देणं हे जेव्हा आपण करतो ना, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की खरंच गरजवंत आहे त्याला द्यायचं आहे तुम्हाला. त्या गरजवंत म्हणजे एखाद्याकडे भरपूर आहे, सगळं आहे, भरपूर कपड्याचं कपाट भरलेलं आणि त्या मुलाला तुम्ही कपडे दिलेत, तर त्या मुलाला त्या कपड्याची काहीही किंमत नाहीये. पण एखाद्या गरीब मुलाला कपडे दिलेत की त्याला धड रोजचे कपडे घालण्यासाठी कपडे नाहीत त्याच्याकडे, त्याला जर तुम्ही कपडे दिलेत तर तो जो ब्लेसिंग म्हणा किंवा त्या मुलाचा चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो युनिव्हर्स आपल्याला सगळं नेहमी देतो. म्हणजे एका हाताने तुम्ही दिलं तर देव तुम्हाला दोन हाताने देईल, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि खरंच करा, म्हणजे करा रे दान, मी एवढंच सांगेन की कारण काय की आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीमुळे कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद देणार असेल ना, तर ते प्लीज करा. मुलांना त्यातला हिस्सा होऊ दे, असं नाही की तुम्ही स्वतःच केलंय किंवा म्हणजे तुम्ही डोनेशनचा चेक दिला आणि मोकळे झालं, असं नका करू. छोटीशी कृती करा पण ती मुलांच्या हातून घडवून द्या. त्यावेळेस त्या मुलांना समजतं की मला देवाने खूप जास्त दिलेलं आहे, ते देवाला तर थँकफुल राहतीलच, प्लस आपल्या आई वडिलांना पण थँकफुल राहतील की मी जे गोष्ट एखादी गोष्ट मागितली तर ती मला लगेच मिळते. आणि तिकडे त्या मुलांना धड खायलाही मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यातला थँकफुलनेस वाढेल, ग्रॅटिट्यूड वाढेल. बेसिकली आपल्या मुलांना आपण टेकर नाही बनवायचं तर गिव्हर बनवायचं. त्याने काय होतं ना की एक हॅपीनेस असतो ना तो राहतो. अदरवाईज आपण बऱ्याच वेळा असं बघतो की मुलं खूप हल्ली डिप्रेशनमध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण वाढलंय, लहान लहान मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे हे जेव्हा आपण सगळं ऐकतो ना, तेव्हा अक्षरशः असं वाटतं की अरे कुठे चुकलं, म्हणजे का ही असं डिसिजन पर्यंत ती एवढी लहान मुलं 14-15 वर्षाच्या मुलांनी गळफास घेतला. ही गोष्ट जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो अक्षरशः अंगावर काटा येतो की हे असं का घडलं. की म्हणजे मी असं नाही म्हणत की कुठेतरी त्यांच्या आई वडिलांचं चुकलं असेल किंवा काय, हे बोलायचं मला हक्क नाही, पण त्या मुलांनी कुठेतरी स्वतःच्या मनात डिप्रेशन मध्ये गेले हे नक्की. त्यामुळे आपल्या मुलांसाठी आपण काय चांगलं करू शकतो हे आपण ठरवायचं आणि ती गोष्ट करायची. मध्ये ना मी तुम्हाला एक छान गोष्ट नक्की सांगेन, पुस्तकामध्ये वाचली होती. तर एक म्हणजे एकदा नरकामध्ये सगळ्यांना जेवण वाढलेलं असतं, खूप पंचपक्वानं वाढलेली असतात आणि खूप सारे अन्नपदार्थ वाढलेले असतात, परंतु तिथे जी माणसं होती त्यांच्या हाताला एवढी मोठी काठी लावलेली असते की ज्याने त्यांचा हातच फोल्ड होणार नाही आणि तोंडापर्यंत जाणार नाही. त्यामुळे नरकातली सगळी माणसं दुःखी होती की त्यांना जेवण जेवताच येत नव्हतं, समोर एवढं पंचपक्वान्न होतं पण त्यांना जेवण जेवताच येत नव्हतं. आणि ऑन द अदर हँड स्वर्गामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती, स्वर्गामध्ये सुद्धा पंचपक्वानं वाढलेली होती आणि त्या तिथल्या माणसांच्या हाताला सुद्धा ही एवढी मोठी काठी लावलेली होती जेणेकरून त्यांचे हात फोल्ड होणार नाही, एवढी मोठी काठी स्वर्गामध्ये सुद्धा लावलेली होती. पण तिथली सगळी माणसं हॅपी होती, खूप सगळी आनंदी होती. तर जेव्हा या त्याचा अभ्यास केला गेला तेव्हा एक लक्षात आलं की स्वर्गामध्ये जी माणसं होती ती एकमेकांना भरवत होती, म्हणजे त्याच काठीने, हात न फोल्ड होणाऱ्या काठीने बाजूच्या माणसाला ते भरवत होते आणि तो माणूस त्या माणसाला भरवत होता किंवा एकमेकांना भरवल्यामुळे ते सगळी जण आनंदित होती. की मी ही गोष्ट सांगितली ह्यासाठी की दुसऱ्यांच्या सुखात जेव्हा आपण आनंद मानायला लागतो ना तेव्हा खूप छान वाटतं. आणि हे मरणानंतर वगैरे ह्या गोष्टी ही मी स्टोरी वाचलेली आणि ही स्टोरी मला इथे सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली. मी तेवढं सगळं कोणी बघितलंय, पण आपण आत्ता आहोत इकडे, आत्ता या पृथ्वी तलावर आहोत आणि आपल्या मुलांचं भविष्य आपण घडवू शकतो. त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा ही आपण एक सवय लावली की गिव्हर बनवा, टेकर नाही. म्हणजे दुसऱ्यांना देऊन त्यातला आनंद तुम्ही अनुभवा हे जेव्हा आपण आपल्या मुलांना सांगू ना तेव्हा खरी मजा आहे. तुम्ही म्हणाल की आमची मुलं तर खूप लहान आहेत त्याच्यामुळे त्यांना काय समजणार, त्यावेळेस त्या मुलांना तुम्ही सांगा
त्यांना ते त्याचं महत्व कळू दे की तुम्ही त्या गरजवंताला दिली तर त्याचं काय म्हणजे त्याचं काय झालं हे त्या तुमच्या मुलाला तुम्ही सांगा. मुलांच्या वाढदिवसाला छान म्हणजे केक तर कापा, छोटीशी पार्टी करा, मुलांना गिफ्ट द्या, सगळं करा. पण हे सगळं करताना एक ऍक्ट ऑफ काइंडनेस नक्की करा. ऍक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे एखादी थोडी छोटीशी गोष्ट की ज्याने तुमचा मुलगा आयुष्यभरासाठी शिकेल की आपण कुणाला तरी मदत केली पाहिजे किंवा आपल्या मदतीमुळे कुणाचं तरी चांगलं झालं पाहिजे ही भावना जरी त्या मुलाच्या मनामध्ये जागृत झाली ना तरी खूप. आणि मला नक्की सांगा की आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांच्या बर्थडेला काय करायचं ठरवलंय. एक छोटासा डिफरन्स जरी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणलात ना तरी पण खूप फरक पडेल आणि तो फरक तुम्ही तुमच्या मुलाच्या तर्फे तुम्ही नक्की बघाल. कारण काय आहे ना की आपण आपल्या मुलांचे हट्ट जेव्हा पूर्ण करतो ना तेव्हा त्या म्हणजे एक मीची एक सवय लावलेली आहे की मुलांनी सांगितलं म्हणून लगेच एखादी गोष्ट द्यायची नाही. त्यांना त्याचं इम्पॉर्टन्ट समजायचं की बाबा माझ्याकडे मला पैसे आता थोडे जमवायला लागतील किंवा ही गोष्ट मला आत्ता पॉसिबल नाहीये पण मी तुला देईन नक्की पण त्यासाठी मला हे करावं लागेल. त्यामुळे काय होतं ना एकतर मुलगा उतावीळ बनत नाही म्हणजे मुलं आपली उतावीळ बनत नाही की मी आत्ता बोललं आणि लगेच मला मिळालं ही गोष्ट त्यांच्या बाबतीमध्ये पण घडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडे पेशन्स येतो. पेशन्स म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी थांबावं लागणार आहे किंवा एखाद्या गोष्टीसाठी मला वाट बघावी लागणार आहे हे त्यांना समजतं आणि त्यामुळे डिप्रेशन येत नाही मुलांना असं वाटतं कारण त्यांची ती मेंटल स्टॅबिलिटी वाढते. आणि आत्ताच्या म्हणजे सगळीकडे आजकाल म्हणजे काय म्हणतात ना की खूप सारं धावपळीचं आयुष्य झालेलं आहे. एकदा शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा नोकरीची वेळ येते त्यावेळेस सुद्धा खूप धावपळ असते, त्यावेळेस खूप कॉम्पिटिशन असते. सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा त्या मुलाला आपल्या मुलाला आपण जर यशस्वी बघायचं असेल तर आपण त्याला हे पेशन्स किंवा गिव्हिंग नेचर हे त्याचं बनवलंच पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी काय ठरवलं आहे यावर्षी मला नक्की सांगा आणि चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कमेंट प्लीज येऊ देत, मला आवडतात तुमच्या कमेंट वाचायला. थँक्यू सो मच.